एक अमरावती एक एक्सपेरिमेंटल ग्राउंड करून टाकलं होतं आणि सेक्युलर वोट्स घेऊन एकदम हिंदू शेरणी बनण्याचा प्रयत्न केला होता प्रत्येक आमदारानं ज्यानं त्यांचं काम केलं होतं, मी असो, बळवंतराव वानखडे असो किंवा अजून दुसरे कोणी आमदार असो, सगळ्यांना डिवचायचा प्रयत्न केला होता. माझं इलेक्शनला अजून 5 वर्ष आहे, तुमचे तर 3 महिन्यात इलेक्शन आहे, आम्ही तुम्हाला बघून घेऊ. तिथलं आमचं काहीच नाही, म्हणजे माझं तर त्यांच्याशी काहीच भिंचायचं काही कारण नाही. आघाडीचा उमेदवार होता, आम्ही निवडून दिला. तुम्ही फरगेट आणि फरग्यूबद्दल बोललात, त्यांना नवनीत राणा आणि रवी राणा यांना तुम्ही फरगेट आणि फरग्यू पॉलिसी या दोघांबद्दल तुम्ही राबवणार होता. असं आहे की आम्ही ऑलरेडी ते विसरलो आहे. बरं, वी हॅव फॉगॉटन ऑल दॅट. ओके, इलेक्शन इज ओव्हर. बरं, आम्ही मागच्या वेळेला त्या आमच्या पक्षाच्या मार्फत उभ्या होत्या. बरं, म्हणजे भलेही त्यांनी तिकीट राष्ट्रवादीची घेतली होती पण अमरावतीमध्ये राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेस नेहमी स्ट्रॉंग होते. बरं, आणि काँग्रेस स्ट्रॉंग होती तर त्यांना काँग्रेस राष्ट्रवादीचा सपोर्ट होता आणि त्यांनी जी मतं त्यावेळेला घेतली होती तीच मतं आम्ही ह्या वेळेला घेतली. ओके, तर इलेक्शन संपलं, संपला विषय, आम्ही आमच्या पक्षाचं काम केलं. ओके, त्यांनी दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला. मागच्या वेळेला त्या सेक्युलर वोट्सवर निवडून आल्या होत्या, ह्यावेळेला त्यांनी आणि त्यांच्या यजमानांनी एक अमरावती एक एक्सपेरिमेंटल ग्राउंड करून टाकलं होतं आणि सेक्युलर वोट्स घेऊन एकदम हिंदू शेरणी बनण्याचा प्रयत्न केला होता प्रत्येक आमदारानं ज्यानं त्यांचं काम केलं होतं, मी असो, बळवंतराव वानखडे असो किंवा अजून दुसरे कोणी आमदार असो, सगळ्यांना डिवचायचा प्रयत्न केला होता. आणि मागच्या वेळेला निवडून गेल्यानंतर ताबडतोबीनी माझं इलेक्शनला अजून 5 वर्ष आहे, तुमचे तर 3 महिन्यात इलेक्शन आहे, आम्ही तुम्हाला बघून घेऊ, आणि खूप खालच्या दर्जावर. पण तुम्ही जर त्यांचा प्रचार केला होता, नक्की केला, पण नक्की काय बिनसलं होतं की एकदम त्या तुमच्या विरोधात गेल्या आणि डायरेक्ट बीजेपी? बघा, असं आहे, बिनसलं आमचं काहीच नाही, म्हणजे माझं तर त्यांच्याशी काहीच भिनसायचं काही कारण नाही. आघाडीचा उमेदवार होता, आम्ही निवडून दिला. बरोबर, आता आम्हाला आमचे मतदारसंघ तर व्यवस्थित आम्हाला काम करावं लागेल ना. त्या निवडून आल्या त्याच्या आधी अडसूर साहेब निवडून आले होते आणि ते सेनेचे होते. बरोबर, पण त्यावेळेला कधी संघर्ष झाला नाही कारण त्यांनी तो प्रोटोकॉल फॉलो केला. यांनी पदोपदी अपमान केला, म्हणजे आम्ही इथनं कामं खेचून न्यायची आणि त्यांनी हिंदू शेरणीने काम लाय म्हणून भूमिपूजन करायचे, यहाँ पे MLA का कुछ नाही चलता है, असं तसं. त्यांनी एखाद वेळेला कोऑर्डिनेशन ठेवलं असतं त्यांनी उगाचच. शेवटी आमदारही महत्वाचा असतो, खासदार महत्वाचा असतो, तर आमदारही तेवढा महत्वाचा असतो. आणि आमदाराचं आणि खासदाराचं कोऑर्डिनेशन हे जिल्ह्याच्या विकासासाठी खूप महत्वाचं असतं. बरोबर, ओके. तर ते कोऑर्डिनेशन त्यांनी कुठेतरी नाही ठेवलं आणि त्यांनी पक्ष बदलला. त्यांची काय मजबुरी असेल, त्यांचा सर्टिफिकेटचा विषय असेल किंवा जे काय मजबुरी त्यांची असेल, सेक्युलर वोटमुळे त्या निवडून गेल्या होत्या आणि सेक्युलर वोटमुळेच त्या पडल्या. ओके, पण अमरावतीचं तुम्ही जे बाइंडिंग म्हणता ते सेक्युलर वोटचंच आहे का? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराजांचा जन्मगाव, त्यांची कर्मभूमी सगळ्यांची तीच आहे. आणि महाराजांचा धर्म काय आहे हे तो मानवदाही धर्म हमारा. बरोबर, असा धर्म लहानपणापासून आम्ही त्याला जपलेला आहे. गाडगेबाबांनी पण सातत्याने सांगितलं की का रे पंढरपूरच्या यात्रेमध्ये जातात, तुम्हाला काय भेटते तिथं? बरं, तुमचा देव तुम्हाला, तुमच्या देवाला जीव घाला लागते. बरोबर, ज्या देवाला तुम्हाला जीव घाला लागते तो तुमची कशी काळजी घेणार? शेवटी गाडगेबाबांचं म्हणणं हे होतं की देव तुमच्या अंतकरणात आहे. बरोबर, आणि अंतकरणावाल्या देवाला तुम्ही ओळखलं पाहिजे. तर सर्वधर्म संभाव हाच स्वभाव अमरावती जिल्ह्याचा आहे. ओके, पण आता ज्या पद्धतीने त्याला विद्रूप बनवायचं काम काही लोकांनी केलं, ओके, पण लोकांनीच त्याला मात दिली. ओके, तुमचा सर्वाधिक राग हे जे नवनीत राणावरती की त्यांच्या पती रवी राणा? माझा राग कोणावरच नाही आहे, माझा राग विचारांवर आहे. बरं, माझं त्यांचं पर्सनल माझं काय भांडण असेल, अजिबात काय भांडण नाही. पण सर्वधर्म संभाव आणि संविधान हे महत्वाचं आहे. आजही तुम्ही मोदीजींचं आणि राहुलजींचं कन्व्हर्सेशन पार्लमेंटमध्ये ऐकलं असेल, ओके, तर मोदीजी म्हणतायत की हिंदुओं का अपमान किया, राहुलजी म्हणतायत की तुम ठेकेदार नाही हो. ओके, हिंदू ठेकेदार? बरोबर, अच्छा, आम्ही पण हिंदू, मी पण माळ घालते, मी पण जप करते. राहुलजी स्वतः एका हिंदू परिवारातले आहेत, ब्राह्मण परिवारातले आहेत, मग
एवढा भेदभाव एवढ्या मोठ्या लेवलवर जाणं आणि तो आपल्या देशामध्ये उद्भवणं हे चुकीची धारणा आहे. ओके. आपण सर्वधर्म संभावले आहोत, आपण संविधानला मानणारे लोक आहोत आणि म्हणून आपण ते जपलं पाहिजे असं माझं म्हणून त्या दोघांवर राग असायचा काय कारण.